अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। मित्रा कधी गरज पडली प्रेमात तुला सोडायची, तुम्ही माझं प्रेम सोडल, कारण मी प्रेम बदलताना पाहिले पण तुला कधीच नाही। कोणालाही किती जीव लावा पण एक ना एक दिवस व्यक्ती परत असल्याची जाणीव नक्कीच करून देते। 7 मिलियन स्माईल आहे त्या जगात, पण माझी फेवरेट माझी आईची आहे। त्याचं वेगळंच प्रेम होतं माझ्यावरती, अचानक आला न सांगता सोडून गेला। तुला पाहिले मी गोड असताना, किती सुंदर दिसेल ना आपली जोडी तू माझ्या सोबत असताना। किती मोठं संकट असू दे मी सहन करेल तू सोबत असताना, एकही सहन जगू शकत नाही तू सोबत नसताना। तुझं नाव जरी कोणी घेतलं तरी माझ्या चेहऱ्यावर वेगळी स्माईल येते, विचार कर तुझ्या नावावर एवढं प्रेम आहे मग तुझ्यावर किती असेल। सवय लावून खूप प्रेमाची तो आता बोलतय गरज नाही तुझ्यासोबत राहायची। तू तुझ्या आयुष्यात खूप स्वप्न बघितले असतील पण मी माझ्या आयुष्यात प्रत्येक स्वप्नामध्ये तुलाच बघितलं आहे। काळजी तर तुझी सर्वच करतात पण माझ्यापेक्षा जास्त कोणच नाही करत। प्रेम तर मला पण भेटलंय पण ते शेवट पर्यंत टिकणार, मी दुसरं कोणाबद्दल बोलत नाहीये, माझ्या मित्रांबद्दल बोलतीये। आयुष्यात सर्वांनाच खरं प्रेम होत आणि शेवटपर्यंत निभवतायचं ते खूप कमी लोकांना। त्या सगळ्यांचं मला नको सांगू, त्या सर्वांना बाजूला ठेव, तू फक्त माझा आहे हे कायम लक्षात ठेव। माझ्या प्रेमाचा प्रवास असा होता की प्रेम तर खरं होतं पण स्वप्न खोटी दाखवली होती। सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एवढंच करत जा, आयुष्यात पाहिल्याऐवजी माझ्या डोळ्यात पाहत। आवडेल मला आयुष्यभर सोबत तुझ्या राहिला, हातात तुझा हात घेऊन डोळ्यात तुझ्या पाहिला। आज तुझ्या हातात धरून तू फक्त माझा असावा, तू दाखवलेली सगळी स्वप्न कधीच खोटी नसावी। मला असं नाही वाटत की तू रोज बोल, पण जेव्हा पण बोलशील तेव्हा मनापासून बोल। कडू आहे पण सत्य आहे, अडीच अक्षराचा प्रेम हा शब्द आयुष्यभराचा खेळ करून जातो। लोकांना गमवायला कधीच घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा। खरं प्रेम काय असतं हे कळण्यामध्ये तुझ्या किती संकट आले तरी तुझे साथ सोडणार नाही ही माणसं। दुःख तर मला या गोष्टीचं वाटतंय, ज्यांनी मला प्रेम करायला शिकवलं त्यांनीच मला आयुष्यभर साथ नाही दिली। आठवण आम्ही वाईट वेळ पाहिली शेठ म्हणून एखाद्याचं वाईट व्हावा हा विचार सुद्धा मनामध्ये येत नाही। गर्व करून कोणतीही नाती तोडण्यापेक्षा ती माफी मागून जपा, कारण वेळ आल्यानंतर पैसा नाही तर माणसं साथ देतात। हे मित्रा एक गोष्ट हक्काने सांगते, जेव्हा विषय येईल ना आपल्या मैत्रीचा तेव्हा ही नाती गोती सगळे सोडल पण तुझी साथ कधीच नाही सोडणार। उगाच कोणाला पण भाव देत नाही बसायचं, जो आपल्यासाठी आपण त्यासाठी मग तो छोटा असं किंवा मोठा। माझ्या आयुष्यातील या दोन गोष्टी मी कधीच विसरणार नाही, एक म्हणजे माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं डोकं अर्ध्यात आणि मित्रा तू दिलेली आयुष्यभराची साथ।